नहीं तुमची अशी स्थिती झाली। आता झाडू आला माणसासारखी माणसं असून जनावर झाला। इंग्रजांचं राज्य आहे तोपर्यंत टिकून घ्या। मुलासनी सालामंदी नाही पाठवलं तर ती चोऱ्या माऱ्या करताल, दरोडे हालचाल, खून भी करताल। मग बोला ज्योतिबाच्या सालामंदी जाणार का नाही? ज्ञान पाजता तसेच आम्हाला पाणी पाजा। या मिटगन पेठीमध्ये म्युनिसिपालिटीचा योगदी हवं नाही बघा, काही सांगावं? अरे अरे, मग या गरिबाने पाणी कुठं भरायचं? या साऱ्या म्युनिसिपालिटीत एकही अतिशत्रु सभासद नाही। मग या गरिबांचा काय वाट कोण घेणार? गावात दुसऱ्या पेठ्यातून 24 तास पाणी वाहून चाललंय। पुण्यात पाणी पुष्कळ आहे पण माणूस की जरा कमी आहे। तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला मी माझ्या खर्चाला हौद बांधून देतो। मग तर झालं, जात हा माझा हौद। माझ्या अतिशूद्र बांधवांना पाणी भरण्यासाठी मी आजपासून देतो आहे। आणि जीव का देते? नका मला अडू, मारू द्या मला, पापी आहे मी। पण जीव देण्यासारखं पाप तरी काय झालं तुझ्यातून? कसं सांगू मी तुम्हाला, नाच वाटतंय मला। मी ब्राह्मणाची आहे, विधवा आहे, चुकून वाकडं पाऊल पडले माझं, दिवस गेलेत मला। तुला आई बाप नाही? आहेत, ते म्हणाले मर तू। मुली, मग हा तुझा बाप तुला सांगतो आहे, तू मरू नको, तू ही जग आणि तुझ्या मुलालाही जग। चल माझ्याकडे। हे तुझे घर आणि ही तुझी आई। नाव काय तुझं? काशी। रडू नको, आत। पतित स्त्रियांसाठी प्रसूती ग्रह आणि बाल हत्या प्रतिबंधक ग्रह। नाही 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 नाही, तुम्हीच सांगा, आता धर्माचं काही शिल्लक राहिलंय का? आणि तुमच्या नाकावरची तूट साऱ्या गावात जाहिराती लावली आहे। छे 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 छे, आता जिकडं तिकडं राजरोष, अनाचार आणि भ्रष्टाचार माध्यमातून राहणार नाही। हा ज्योतिबा फुले आमच्या धर्मावरचं संकट आहे, संकट। एक अंगा
काय रे गुलाबा झोपतोस का दाखव तुला बाबील बुवा कोणा तुम्ही आमच्यावर दया करा आम्ही तुम्हाला मारायला आलो होतो मला मारायला मी काय पाप केलं होतं ते काय आम्हाला माहित तुम्हाला मारलं तर आम्हाला हजार हजार रुपये मिळणार होते आम्ही गरीब शाहीर आहोत आमचा धंदा चालत नाही आमची गरीब पोरं बाळ उपाशी मरतात मी मेल्यानंतर तुमच्या मुलाबाळांचं कल्याण होत असेल तर मला कुठाल ठार बाळ मी आनंदाने मरायला तयार आहे पत्ता काय घरात कुराड माझ्या डोक्यात नाही नाही दादा तुम्हाला कसं मारू तुमच्या हातात लेकरू आहे तुम्हाला मारलं तरी हा तांब्या लेकरा बाळाचा सांभाळ कोण करणार दादा तुम्ही आमच्या मायबापा तुमच्या या लेकराप्रमाणे शाहीर धोंडी राव तुमचं एक लेकरू ओठ धोंडी राव ज्या अर्थी परमेश्वरानं आज माझे प्राण वाचवले आहेत त्या अर्थी दीन दुबळ्याची
आणि रंगला गेंदांची सेवा माझ्या हातून अधिक घडावी अशी त्याची इच्छा दिसते। आपण त्या दयानिधीची प्रार्थना करूया। हे दीनानाथा भक्तवत्सला देवा, मला सोडू नकोस, माझ्यापासून दूर जाऊ नकोस, माझ्यावर दया कर आणि तुझ्या शाश्वत सत्याची सेवा निरंतर माझ्या हातून घडू दे। ज्योतिरामाला मारायला आलेला हाच धुंडीराम चाई पुढे त्यांचा शिष्य झाला। शिवाजीचे शूरवीर लढवय्य बहादर, कुठं गेली तुमची ढाल तलवार? कमरेला लंगोटी नांगराची मुठा, ती उघडा बंब व्हावा तुमचा अवतार दाजीरे। कमरेला लंगोटी नांगराची मुठा, ती उघडा बंब व्हावा तुमचा अवतार दाजीरे। अरे बच्चे तुम्ही क्षत्रियाचे पुत्र बळी राजाचे, धनी एक वेळा होता जमिनीचे, अन्न नाही वस्त्र नाही झाला आता शूद्र भाई, गोठ्यातल्या गुरावाणी जिन तुमचे दाजी रे। अन्न नाही वस्त्र नाही झाला आता शूद्र भाई, गोठ्यातल्या गुरावाणी जिन तुमचे दाजी रे। अरे साहेबाची पहा जुट कुठ लांब, त्यांचं बेट मुठ भर गोरे इथं राज करती, मुठ भर गोरे इथं राज करती। आम्ही लोक 20 कोट जाती जाती मध्ये फुट, माणूस इथं माणसाला नाही शिवत दाजी रे। आम्ही लोक 20 कोट जाती जाती मध्ये फुट, माणूस इथं माणसाला नाही शिवत दाजी रे। पट्टी देऊन शिक्षण नाही सावकाराची जप्ती, येई कोर्टामध्ये वकिलाची पोळी पिकली, कोर्टामध्ये वकिलाची पोळी पिकली, कोर्टामध्ये वकिलाची पोळी पिकली, कोर्टामध्ये वकिलाची पोळी पिकली। कुलकर्ण्याची कारवाई राण्याला समजत नाही, शूद्राला नाही कुणी वाली जगती दाजी रे। ची कारवाई आडाण्याला समजत नाही, शूद्राला वाली कुणी नाही जगती दाजी रे। खोटा धर्म पाळू नका, भिक्षुकांचा ऐकू नका, पैशाची नका करू ना साडी, पैशाची नका करू ना साडी। आपू गांजा दारू ताडी, संसाराला लावी काढी, त्याच्या पायी कैक गेले देशो धडी दाजी रे। दारू ताडी संसाराला लावी काढी, त्याच्या पायी कैक गेले देशो धडी दाजी रे। पोरा मगरानो माळ, तुमची पोर सर्व काळार बुद्धीच वाटोळ करी फिरती, बुद्धीच वाटोळ करी फिरती। गावोगावी झाल्या शाळा, पाठवा आपल्या पोरा वाळा, विद्या आहे तिसरा डोळा सांगे ज्योती दाजी रे। झाल्या शाळा, पाठवा आपल्या पोरा बाळा, विद्या आहे तिसरा डोळा सांगे ज्योती दाजी रे। झाले कर नवले, धन्य है या अमेरिकेतल्या लोकांची, निग्रो गुलामांची त्यांनी आपणहून मुक्तता केली। अब्राहम लिंकन ने चक्क सांगितले, नो नेशन कॅन लिव हाफ फ्री अँड हाफ स्लेव। अमेरिकन लोकांप्रमाणे आपल्या देशबांधवांनीही भिक्षुकी धर्माच्या गुलामगिरीतून शूद्रांची मुक्तता करायला। मामंजींची तब्येत बरी नाही, कालपासून 2 वेळा निरोप आला त्यांचा, आपण जाऊन तर येऊया। हो, त्यांना भेटून बरेच दिवस झाले, आताच निघूया आपण। बरे, सीताराम
मी यही पर्यंत कची बाराखडी काढून ठेव जी। चला माझ्या अंगावर खेळला असता पण त्या सुखाने डोळे मिटला। देवाची इच्छा नाही ना दादा। तात्या अरे दुसरे लगीन कर मुलांचं नाव कस चालणार। पोरी तू शेरी आहे तू तरी त्याला सांग। जी आलो तात्या। दादा बरे आहेत ना? कशाच मामांजींनी आणि आत्या बहिणी मघाशी सांगितलं ते म्हणजे मी दुसरं लग्न करावं असं तुलाही वाटत? मला मुळीच वाईट वाटणार नाही। तुला वाईट वाटणार नाही पण माझी मलाच लाज वाटते। पुरुषांच्या गुलामगिरीतून स्त्रियांची मुक्तता करण्याकरता मी एवढं जीवाचं रान करतो आहे साऱ्या जगाला ओढून सांगतो आहे आणि तोच गुन्हा मी करू। त्यात कसला गुन्हा? एक स्त्री जिवंत असता जो दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतो तो ईश्वराचा सर्वात मोठा अपराधी आहे। स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आणि समानतेचा तो सर्वात मोठा शत्रू आहे। पण फुल्यांचं नाव कोण चालवेल? फुल्यांचे कार्य जो पुढे चालू ठेवी तोच फुल्यांचं नाव चालवेल। सावित्री तुझ्यासारखी त्यागी प्रेमळ आणि एकनिष्ठ पत्नी मला लाभली हे माझं केवढं भाग्य। दुसरं लग्न करून मी तुझ्याशी विश्वासघात करू आणि माणूस केला काही मानव मूल नाही म्हणून तुला वाईट वाटणं साहजिकच आहे। पण माता पित्यांनी टाकलेल्या दुर्दैवी मुलांचे आई बाप होण्याचं ज्या दिवशी आपण ठरवलं त्याच दिवशी स्वतःची मनोबाळी भाषा संपली नाही का? हाय यशवंत हा नाही का आपला दादा? मी बोलू का? मी याची आई नव्हे तुम्ही त्याचे आई बाप आहात। मी ह्याला मारायला निघाले होते पण तुम्हीच याला वाचवलं आणि ह्याला जन्म दिला। आई दादा आजपासून मी माझ्या यशवंताला तुमच्या ओटीत घालते। ज्याच्या तोंडाला दारूची बाटली ज्याच्या तोंडाला दारूची बाटली र त्यानं आगीत पोर बाळ लोटली र त्यानं आगीत पोर बाळ लोटली। सारा पैसा जाई याचा दारू पायी घरी खायला नाही टाकी गहाण बायकोची पाटली टाकी गहाण बायकोची पाटली र ज्याच्या तोंडाला दारूची बाटली र ज्याच्या तोंडाला दारूची बाटली। सोडी रोजगारे
चोडी रोजगार विकी गुर ढोर शेतमळ सार काळ्या आईची मानह्यान छाटली काळ्या आईची मानह्यान छाटली रजाच्या तोंडाला दारूची बाटली रजाच्या तोंडाला दारूची बाटली वा शायर वा छान गावातल्या लोकांच्या अशा शिवाशाप खाण्यापेक्षा तुमच्या प्रमाण उघड उघड ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला फार बरं काल रेव्हरंड मिचेल साहेब सुद्धा अगदी हेच म्हणत होते ते म्हणाले ज्योतिबांचं काम म्हणजे ख्रिस्ताचं काम त्याने ख्रिस्ताला शरण यायला पाहिजे मी ख्रिस्ती झालो तर भिक्षुकी धर्माच्या गुलामगिरीतून माझ्या शूद्र अतिशूद्र बांधवांची सुटका कोण करणार नाही शिंदे ती मोठी चूक होईल मी येशू ख्रिस्ताला मानतो महमदाला ते मोठे सत्पुरुष होऊन गेले त्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या दुराग्रही अनुयायांनी सत्याची दिशाभूल केली त्यामुळे माणसा माणसात आणि धर्माधर्मात भेद पडले इतकेच नव्हे तर प्रत्येकाचे ईश्वरही निर्निराळे झाले या बुद्धिभेदात भर न पडेल अशीच प्रत्येक सत्यशोधकानं काळजी घ्यायला हवी प्रकाश विश्वाला चैतन्य सृष्टीला तोच देई एक सूर्य देतो प्रकाश विश्वाला एक चंद्र तरी नाश अंधाराचा एक चंद्र तरी नाश अंधाराचा नाथ नक्षत्रांचा म्हणून तो वायू केला पहा सर्वासाठी श्वासोच्छ्वास घेती प्राणी मात्र एक सूर्य देतो प्रकाश विश्वाला सर्वाना आधार सर्वाना आधार एकच ही पृथ्वी सर्वाना आधार सर्वाना आधार वाहतसे भार निर्मीक
असावा सत्याने वर्तावा ज्योति म्हणे ज्योति म्हणे ज्योति म्हणे ज्योति म्हणे ईश्वर एक आहे तो निर्गुण असून सत्य रूप आहे सर्व माणसे त्याची लेकरे असून ती त्याला सारखीच प्रिय आहे ईश्वराची भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे या कामी भिक्षुक दलारांची आवश्यकता नाही मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो सत्य धर्माची ही अशी तीन तत्वे आहेत या तत्वांचा प्रसार करण्यासाठी आजपासून या सत्यशोधक समाजाची स्थापना केली जात आहे पण ईश्वर भेटणं शक्य आहे काय ईश्वर आपल्याला भेटला आपण त्याला प्रत्यक्ष पाहिले असे जे सांगतात त्यावर विश्वास ठेवू नका दुपारच्या सूर्याकडे आपणाला उघड्या डोळ्यांनी बघता येत नाही आणि ज्याने हजारो सूर्य निर्माण केले अशा परमेश्वराचे दर्शन आपणाला उघड्या डोळ्यांनी घेता येईल का ईश्वराला प्रसन्न कसं करावं जपातपाने नैवेद्याने आणि दक्षिणा दिल्याने देव प्रसन्न होतो ही कल्पनाच धोक्यातून काढून टाका अनाथांना अपंगांना अन्नदान करा तोच ईश्वराचा खरा नैवेद्य आहे पण सत्य धर्माची भाषा कोणती अर्थात मातृभाषा संस्कृत मधून मंत्र म्हटले तरच ते देवाला कळतात हे म्हणणे खरे नाही ज्ञानदेव तुकाराम सावता माळी गोरा कुंभार यांनी मराठी भाषेतूनच भक्ती केली ती नाही का देवाघरी रुजू झाली आपली धर्मकृत्ये लग्न कार्ये स्वतः करा मातृभाषेतून करा आपल्या मराठीतून करा आता आपण त्या दयाघन परमेश्वराची प्रार्थना करूया सर्वशक्तिमान चिन्मय सर्व भूतांचा आधार भक्तवत्सल असा जो परमात्मा त्याचे नाव सुमंजसो का आहेत का ज्योतिबा हो या या आहेत आहो तात्या रावसाहेब महादेव गोविंद रानडे आले रावसाहेब आपण कशाला तस्ती घेतलीत रमाबाई साहेबांची प्रकृती ठीक आहे ना ठीक आहे हो मी आलो होतो एवढ्यासाठी आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांची व्याख्यान सध्या पुण्यात चालू आहेत हे आपल्याला माहीत असेलच वेदांचे अध्ययन करण्याचा शूद्रांना अधिकार आहे असे स्वामीजी सांगतात हे आलंय आमच्या कानावर स्वामीजींची उद्या हत्तीवरून मिरवणूक काढायचं आम्ही ठरवलंय आणि त्यांच्या बरोबर वेदांचीही पण उत्तम मग पण ही मिरवणूक उधळून लावण्याचा पुण्यातील सनातनी भिक्षुकांनी चंग बांधलाय आम्हाला यात काही नवीन नाही गेली 17 वर्ष आम्ही या विरोधाला तोंड देतोच आहोत म्हणूनच मी आपलं सहाय्य मागायला आलो ठीक आहे काय शाहीद रावसाहेब आपण बेफिकीर राहा आमचंही सामर्थ्य काही कमी नाही बघालच उद्या तुम्ही बर येत बर महामहोपाध्याय महामहोपाध्याय
साहेबाला भेटायला. काय दोस्त कसं फिरला काय? हा गावात कागूद असतात कागूद. कागूद वाचता येते ना? जितेबा फुले माफ करा साहेब. Duke of Connacht. Hip, hip, hooray! Hip, hip, hooray! Hip, hip, hooray! Mr. Harry Rauji Chaplanka, and gentlemen, you have done me a great honor today. I like your puna very much. I have spent 3 years of my life here very happily. I am grateful to you all. Thank you, and goodbye. May I speak a few words, Your Lordship? Who is he? He is Mr. Fulley, the champion of the depressed and the oppressed. Oh, I see. Please speak, Mr. Fulley. Your Lordship will hardly get a correct idea of my country from these gentlemen who are gathered here to honor you, dressed and decorated from head to foot. Therefore, I come here to represent my motherland in my national costume. Millions of my countrymen have to wear these rags. Poverty and ignorance are the curse of this nation. May I request your lordship to take this message to your great and kind mother, I mean her gracious majesty Queen Victoria, that the salvation of this country lies in education, education, and nothing but education. Oh, that's a great message. Let me shake hands with you. अठराशे एकोणनव्वद साली काँग्रेसचे पाचवे अधिवेशन मुंबईला भरले होते. त्यावेळी शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोर्चा ज्योतिबा काँग्रेसच्या अध्यक्षांकडे घेऊन गेले. श्रमाने निर्मियले जग सारे, निर्मियले जग सारे, दरी डोंगरी फोड़ न सगळे विश्व सजविले न्यारे, हे शेत सजविले न्यारे, अहो विश्व सजविले न्यारे, हे शेत सजविले न्यारे, गाळुनिया तू घा सारे पिकवितो सतू सारे स्वतः उपाशी राहून बरची
जगी तूच धान्य कोठारे जगी ही तूच धान्य कोठारे जगी ही तूच धान्य कोठारे नाही तुला राम राजा कुणबी हरे राम ओ राम राम राजा कुणबी हरे राम ओ राम राम राजा कुणबी हरे राम असुनी जगाचा तू पोशिंदा असा दरिद्री का कुणीही यावे तुझ नाडावे भोळा काय तुका कुणीही यावे तुझ नाडावे भोळा काय तुका सांगू तुला का ज्ञानाने केला सारा घात जुलुमी राक्षस तुला तुडवून टाकी पाताळात उठ कर उंच आपुली मान राजा राजा कुणबी हरे राम ओ राम राम राजा कुणबी हरे राम ओ राम राम राजा कुणबी हरे राम चल घे उपसुन्य हाती आता ज्ञानाची तलवार चल घे उपसुनी हाती आता ज्ञानाची तलवार कर जुलमावर अन्यायावर एकजुटीने वार कर जुलमावर अन्यायावर एकजुटीने वार सत्याचे अनसमतेचे धर हाती उंच निशान जाळून सारी इडा पिडा ही राज्य बळीचे चार वर्षापूर्वी ही काँग्रेस स्थापन केली आहे पण कुणासाठी तुम्हाला हे स्वराज्य पाहिजे आहे देशातला तुमच्या सारख्या चार फुटभर सुशिक्षितासाठी तुमच्या या स्वराज्यात माझ्या तीन दुबळ्या अडाणी शेतकऱ्यांना स्थान आहे का सरकारने जमिनीचा चारा एकदाच काय तो ठरवून टाकावा त्याची वाढ करू नये आता काँग्रेसने आता ठराव पास केलेला आहे एवढ्याशा ठरावाने काय होणार सरकार सावकार आणि पितृ यांच्या तिहेरी जुन्मान आपला अन्नदाता बळीराजा आज अगदी हैराण झाला आहे हा मेला तर देश मरेल हा जगला तरच देश जगेल म्हणून याला आधी वाचवा याला शिकवा याला मोठा करा गुलामगिरीच्या पाठातून शेतकरी सतत धरा करी स्वराज्याला शोभा नाही हे त्याला ठेवा बोला शेतकऱ्याचा अशा रीतीने ज्योतिबांनी दलितांच्यासाठी व दुःखितांच्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं म्हणूनच मुंबईकरांनी त्यांना महात्मा पदवी देण्याचं ठरवलं बरं काय आज रात्री मुंबईची सारी जनता तात्यासाहेबांना महात्मा ही पदवी अर्पण करणार आहे आजच्या समारंभाला येता येत नाही म्हणून मला किती वाईट वाटत हे कस सांगू पण मी तरी काय करू मला मुळी बसवतच नाही आजच्या सभेत मुंबईचे सनातनी लोक दंगा करणार आहेत असं मला आताच कळलं मीही पण तसंच ऐकलंय मला वाटतं तुम्ही आज जाऊ नका 25 वर्षापूर्वी हातात कुऱ्हाड घेऊन मी तात्यासाहेबांना मारायला आलो देवाने त्यांना वाचवलं परमेश्वरी कृपेचं चिलखत त्यांच्या अंगात आहे त्यांना कसलं आलंय भय परमेश्वरावर ज्याची श्रद्धा आहे त्याला मृत्यूचं काय भय फुलाच्या विचारांचं बीज महाराष्ट्रात इतकं खोल रुजलं आहे की एक फुले मारला तर शेकडो फुले त्याच्या रक्तातून जिवंत होती पाच हजार वर्षामध्ये ह्या देशात महारा वांगांची शाळा कुणीही काढली नव्हती
ती ह्या ज्योतिबानी काढली. धाना महात्मा ही पदवी द्यायची नाही तर कुणाला द्यायची? तेव्हा आपणा सर्वांच्या वतीनं ही पदवी. महात्मा ही पदवी तुम्हाला यांना देता येणार नाही. हो हो नाही देता येणार. अरे वा महात्मा, तुम्हा मुंबईच्या लोकांना काय वेळ लागले? ज्योतिबा फुले हा पुण्याचा आहे. मुंबईच्या लोकांना त्याचं चरित्र काय माहिती आहे? हे आम्हाला पुणेकरांनाच माहिती आहे. मग सांगा त्यांचं चरित्र. महात्मा ही पदवी शूद्राला कधी कुणी दिली आहे काय? मग आम्ही काय सांगत होतो? त्याला विद्वत्ता नाही, त्याला व्याकरण समजत नाही, त्याला शुद्ध लेखन करत नाही. त्याला तुम्ही महात्मा पदवी देणार. सेवा धर्माचा, ब्राह्मणांचा देश करण्यात ज्याचा सारा जन्म गेला तो महात्मा. कशावर तुम्ही असं म्हणता? मी तुम्हाला असं विचारतो, हा हिंदू तरी आहे काय? मग हा आहे तरी कोण? हा ख्रिस्ती आहे. ख्रिस्ती? अरे बापरे, हा ख्रिस्ती? हो हो, ख्रिस्ती. ख्रिस्ती याला पदवी जर द्यायची असेल तर ती रेवरण द्या. रेवरण फुले. इंद्रनाथचं राज्य या देशावर आलं ही परमेश्वराची कृपा झाली असं हा माणूस सांगतो. आपल्या या इंद्रनाथच्या बगल बच्च्याला तुम्ही महात्मा ही पदवी देता. आपणचा बगल बच्चा. सर्वं तां मनस्यम् अविद्वेषं शृणोमि वः अन्योन्यम् अभिहर्यत वत्सं जातं युवाज्ञाः. मासा भावानो आणि बहिणी, तुमच्या चरणावर माझी अनंत लोटांगणी असो. महामहोपाध्याय रामदीक्षित यांनी आत्ता जे माझ्याबद्दल सांगितलं ते अक्षरशः खरं आहे. मी विद्वान नाही, मला शुद्धलेखन येत नाही, मला व्याकरण समजत नाही. कसे समजणार? आपण आम्हाला विद्या शिकवलीच नाही, मग आम्हाला हे समजणार कसे? पण मी व्याकरणापेक्षा आचरणाला अधिक किंमत देतो. शुद्ध लेखनापेक्षा शुद्ध जीवनाची किंमत मी अधिक समजतो. रामदीक्षित म्हणता, मी ख्रिस्ती आहे. मी बायबल वाचतो पण मी ख्रिस्ती नाही. मी कुराण पढतो पण मी मुसलमान नाही. मुसलमान नाही. सत्य धर्म हाच खरा ईश्वराचा धर्म आहे असं मानणारा मी एक माणूस आहे. इंग्रजांचे राज्य या देशावर आले म्हणून मला आनंद होतो. हे आमचे म्हणणे बरोबर आहे का? आनंद होऊ नये. तुम्ही 5000 वर्ष आमच्यावर राज्य करीत आहात, पण इंग्रजांप्रमाणे आम्हाला शूद्र अतिशूद्रला शिकवण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? बघा बघा साहेबाचा बगल बच्चा कसा बोलतोय तो. मी साहेबाचा मित्र आहे पण बगल बच्चा नाही. पुण्याच्या म्युन्सिपाल्टी व्हाईसरॉयना मानपत्र देण्याचा ठराव कुणी केला? तुम्ही. त्याला विरोध कुणी केला? मी. तरी मी साहेबाचा बगल बच्चा. पुण्याच्या मंडईला रे साहेबाचं नाव देण्याचं कुणी ठरवलं? तुम्ही. त्याला विरोध कुणी केला? मी. तरी सुद्धा मी साहेबाचा बगल बच्चा. पण तुम्ही ब्राह्मणांचे शत्रू आहात की नाही? बोला ज्योतिबा, त्यांचं उत्तर द्या. मी ब्राह्मणाचा शत्रू? 6 वर्षापूर्वी
टिळक आगरकरांच्या सरकारने खटला भरला त्यावेळी त्यांना जामीन राहण्यासाठी पुण्यातला तुमच्यापैकी एकही मनुष्य पुढे आला नाही पण रामू शेठ उरवण्याकडून 5,000 रुपयाचा जामीन मी भरवला तरी देखील मी ब्राह्मणाचा शत्रू ब्राह्मणांच्या विद्वानचे वपन करू नये असे मी जन्मभर जीव तोडून सांगत आलो इतकेच नव्हे तर माझ्या नाभिक बंदूकडून मी संप देखील करीवला इतका असून मी ब्राह्मणांचा शत्रू हा माझा मुलगा यशवंत हा ब्राह्मणाचा मुलगा आहे याला मी दत्तक घेतला आहे मी ब्राह्मणांचा शत्रू असतो तर ही गोष्ट मी केली असती का सांगा बोला राम दीक्षित बोला खोटे म्हणे ब्राह्मणाचा मुलगा कशावरून कशावरून ज्योतिबा सांगतात म्हणून कशावरून मी या मुलाची आई आहे आई काका काका कोण तू कोण तू मी तुमची पुतणी काशी 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 जिवंत आहे होय मी जिवंत आहे तुम्ही मला घरातून हाकून दिलं आणि म्हणालात तू जा मर पण ज्योतिबाने मला आणि माझ्या मुलाला वाचवलं ऐका राम दीक्षित आम्हालाच काय हिंदू समाजातील शेकडो दुर्दैवी मुलांना आणि मातांना यांनी वाचवलं खरोखर हे महात्मा आहे बोला राम दीक्षित आता उत्तर द्या राम दीक्षित काशी जिवंत आहे ज्योतिबा क्षमा करा आपण फार थोर आहात आम्ही रूढीचे आणि शब्दाचे दास आहोत आपलं धैर्य आमच्या अंगात नाही लोक हो आता माझा विरोध नाही माझा आता विरोध नाही माझा आता विरोध नाही ज्योतिबा हे खरोखर महात्मा आहे बोला महात्मा ज्योतिबा फुलेजी मी महात्मा नाही मी महात्मा नाही मी महात्मा नाही हिंदुस्थानच्या गरीब जनतेचा उद्धार करणारा महात्मा आज ना उद्या जन्माला आल्याखेरीज राहणार नाही मी त्या महात्म्याचा मार्ग झाडतो आहे हिंदुस्थान ही सुवर्णभूमी आहे वर्णभूमी नव्हे हिंदू धर्म हा समता धर्म आहे जातीय धर्म नाही माझं तत्वज्ञान प्रेमाचं आहे द्वेषाचं नाही माझ्या नावाचा उपयोग कोणत्याही जातीच्या द्वेषासाठी जो करी त्याला माझ्या जीवनाचं रहस्यच कळलं नाही मी सर्वांचा मित्र आहे शत्रू असेल तर मी जातीभेदात शत्रू असेल तर मी अस्पृश्यतेचा विषमतेचा अज्ञानाचा माझ्या डोळ्यासमोर एकच स्वप्न आहे बाप ख्रिस्ती आई बौद्ध कन्या मुसलमान आणि मुलगा सत्कर्मी हे सर्व एकत्र राहतात आणि एकमेकावर प्रेम करतात हे स्वप्न ज्या दिवशी साकार होईल त्या दिवशी देवाचं राज्य या पृथ्वी तलावर येईल सर्वांचा निर्मिक आहे एक धनी त्याचे भय मनी धरा सर्व न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा आनंद करावा भांडू नये धर्म राज्य भेद मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी
सर्व सुखी भावे, सर्व सुखी भावे।